संदीप विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या राज्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहेत। या संदर्भात अंबादास दानवेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर कोणतीही चर्चा बैठकीत झालेली नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। काही कार्यकर्त्यांची मानसिकता असेल म्हणून असं होईल, असं होत नसतं असंही ते म्हणतायत। तर दुसरीकडे दोन्हीही लांबचे लोक नाही, त्यांना इतरांची गरज नसल्याचं दानवेंनी म्हटलंय। त्यामुळे फार आपण घाई गडबड न करता सगळ्या गोष्टीचा अंदाज बांधणं किंवा लावणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं। शिवसेनेचा विचार केला तर पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे सर्व निर्णय घेत असतात, निश्चित नेत्यांशी चर्चा करून घेतात, परंतु अशी कोणती मागच्या 2-3 दिवसात काही बैठका झालेल्या याच्यात कोणत्याही अशा प्रकारच्या चर्चा झालेल्या नाही। अशा चर्चा झाल्या तर निश्चित आपल्याला कळवलं जाईल। त्यामुळे फार आपण घाई गडबड न करता सगळ्या गोष्टीचा अंदाज बांधणं किंवा लावणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं। शिवसेनेचा विचार केला तर पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे सर्व निर्णय घेत असतात, निश्चित नेत्यांशी चर्चा करून घेतात, परंतु अशी कोणती मागच्या 2-3 दिवसात काही बैठका झालेल्या याच्यात कोणत्याही अशा प्रकारच्या चर्चा झालेल्या नाही। अशा चर्चा झाल्या तर निश्चित आपल्याला कळवलं जाईल। केवळ मुंबईत नव्हे तर बीड आणि नाशिकमध्ये सुद्धा उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। आता तरी एकत्र या, महाराष्ट्राला आता तुमची खूप गरज आहे, आम्हाला तुमच्या विचारांची आणि महाराष्ट्राला गरज असल्याचे बॅनर बीडमध्ये लागले। तर दुसरीकडे नाशकात देखील काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलेलं आहे। तसंच होर्डिंग देखील हे या संदर्भातले नाशिक शहरात लावण्यात आलेले आहेत। राजकीय भूकंपानंतर राज्यामध्ये अनेक भाजप आणि शिवसेनेचे नेते नाराज असल्याचं दिसून येत आहे। यामध्ये अजित पवारांसोबत कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानं भाजपचे नेते समरजित घाटगे नाराज असल्याचं समजतं आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी त्यांची समजूत काढल्याचं देखील सांगितलं जात असून कागलमध्ये समरजित घाटगे यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलेलं आहे। आज त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि भाजपमध्येच आपण राहणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। कागलच्या राजकारणातील दोन कट्टर विरोधक म्हणून हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्याकडे पाहिलं जातं। अलीकडच्या काळात मुश्रीफ आणि घाटगे वाद इतका विकोपाला गेला की अगदी वैयक्तिक पातळीवर देखील टीकाटिप्पणी होऊ लागलेली होती। एकमेकांच्या विरोधात कागलमध्ये मोर्चे देखील निघू लागलेले होते। माझा निर्णय मी इथं घोषित करतो। आपण भाजप खुर्द आता बुद्रुक साठी मी पार्टी सोडायची काय संबंध? आणि ज्यांना वाटत होत म्हणजे त्यांना काय वाटतंय? हे बघा, पक्षनिष्ठा आज कागलमधून मीच दाखवतो काय असं असं झालंय। मला मोबाईल बंद ठेवावा लागला, तसं कधी मी नॉट रिचेबल कधी नसतो, पण मला बंद ठेवा लागला। व्हॉट्सॲप मी डिलीट केलं कारण मला काही सुचत नव्हतं। म्हणजे कागलमधल्या ज्या घडामोडी झाल्या, कोण मुख्यमंत्री झालं तरी मला काय फरक पडत नाही। त्या दिवशी जे झाल्या झाल्यानंतर 2-3 तासानंतर माननीय चंद्रकांत दादासाहेबांना मला फोन आला इमिजिएटली। मला बावनकुळे साहेबांचा फोन आला, त्याच्या पुढे पण जाऊन सांगतो, मला संध्याकाळी 5-6 वाजता डायरेक्ट देवेंद्र फडणवीस साहेबांचा मेसेज आला। मला त्यांनी एका भावासारखं मेसेज पाठवला, माझं पुनर्वसन करायला बिलकुल गेलो नाही तिथं मी, मला एमएलसी द्या, महामंडळ तर सोडूनच द्या। मी मागायला नाही गेलो होतो साहेबांना। 6 वाजता 3 ची फ्लाईट त्यांनी कॅन्सल केली माझ्यासाठी।
तासभर आम्ही होतो. मला जे त्यांना बिंदास विचारायचं असं होतं, जे हक्कांनी पण मी काय कडक प्रश्न विचारले ते माझ्यात आणि त्यांच्यात आहे. मंत्रीपदावरून शिवसेना आमदारांमध्ये असंतोष असून लवकरच मोठ्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळेल अशी शक्यता खासदार विनायक राऊत यांनी वर्तवलेली आहे. यावर विनायक राऊतांनी आधी आपलं घर सांभाळावं आणि त्यानंतर शिवसेनेवर बोलावं असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लगावलेला आहे. महायुतीमध्ये सगळं काही आलबेल असून विरोधक जाणीवपूर्वक संभ्रम पसरवत असल्याचा आरोप मंत्री दादा भुसे यांनी केलाय. खूप दयनीय अवस्था त्यांची झालेली आहे आणि त्यांच्यापैकी अनेक जणांनी आता आम्ही जिथे ज्या घरात होतो तेच बरं आहे. आम्हाला पुनश्च एकदा मातोश्रीने साथ घातली तर आम्ही नक्कीच त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा काही मंत्र्यांच्या तोडून आलेलं तुम्ही पाहिलंय. पण त्या उपर सुद्धा काही पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात, मराठवाड्यातले आमदार हे बऱ्याच जणांकडून निरोत्तर येतातच आहे की आम्हाला जे होते तेच बरं आहे. एकदा आम्हाला पुनश्च एकदा मातोश्रीची क्षमा मागावी आणि तिथे जावं असं वाटतंय अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. हे काहीतरी काहीतरी अफवा उठवण्याचा प्रयत्न करतात, काही फरक पडणार नाही. भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्याबरोबरचे आमदार अतिशय सुंदरपणे, अतिशय चांगल्या पद्धतीने सरकार चालणार आहे. विनायक राव, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आपलं बघा. आता तुमच्या काय परिस्थिती येणार ते बघा. काहीतरी समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा, एखादं आता आपलं राज्य विकासाच्या प्रगतीपथावर जात आहे, चांगले निर्णय होत आहे, गोरगरिबांचं कल्याण होत आहे, हे यांना भगवत नाही. आणि त्या निराशेपोटी हे असं काहीतरी आपण बोलतो ना, एखादा संसार चांगला चाललेला असला की त्याच्यामध्ये मग खडे फेकायचे. अजित पवार राष्ट्रवादीतून बंड करून सरकारमध्ये सामील झाले. त्यांना मंत्रीपदही मिळालं, मात्र शिवसेनेच्या आमदारांना मंत्रीपद मिळालेलं नसल्यानं नाराजी असल्याची चर्चा आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत खोके म्हणणारे ओके झाले, अजित पवारांना वेगवान विकासाची भुरळ पडली, जे शेवटी आले त्यांना पहिलं जेवण मिळालं आणि आधी आलेल्यांना शेवटी जेवण मिळेल असा त्यांनी टोला लगावलाय. तसंच कुणीही नाराज होणार नाही अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. नाराज व्हायचं कारण नाही, कारण आता खोके म्हणणारे ओके झाले, सरकार चांगलं झालं आणि स्वागतच आहे. काय झालं आहे का, शिंदे साहेबांचं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं वेगवान विकास त्याचा भरळ अजितदादांना पडली. त्यामुळे विकासासोबत आपण मागे राहू नये. त्यांनी आता सरकारमध्ये सामील झाले, मुख्यमंत्री झाले, त्याचं अभिनंदनच आहे. जे शेवट आले त्यांना पहिले जेवण भेटलं आणि पहिल्या वाले आता शेवट भेटला पण ते माहीत नाही, ते नाराजी खुली असतं. पण आता नाराजी करून काय करणार, नाराजी आता करून काही होणार नाही. थोडं वाईट वाटतं व्यक्तीला, शेवटी व्यक्ती आहे, मनुष्य आहे, वाईट वाटणारच. कारण शेवटी ते मंत्रीपदावर होते, आता मंत्रीपद नाही आहे. आज अपंग मंत्रालय हा निर्णय बच्चू कडूंच्या म्हणण्यावर झाला, त्यांच्या सूचनेनुसार झाला. त्यामुळं बच्चू कडूसारख्या नेत्यांचं मोठं स्थान महायुतीमध्ये आहे, जे महाविकास आघाडीमध्ये नव्हतं. आणि त्यामुळे बच्चू कडूंना काही ना काही जबाबदारी निश्चितपणे एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी करतीलच. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. नवी दिल्लीमध्ये